खरोखर कुठे कुठे हिंडून आलेत ते या रागमालेतनं, आणि तरी डोलायला लावतात, फापट पसरा वाटत नाही. त्यांचं गाणं हे सर्वसमावेशक असल्यामुळे ते नुसतंच विकसित झालं नाही, वृद्धिंगत झालं नाही, तर त्याची वाढ प्रसरणही तेवढंच झालं आणि त्याची उत्तुंग आणि भव्यदिव्यही ते होत गेलं. मला वाटतं या सगळ्या त्यांनी करून ठेवलेल्या या स्मृती शिल्प जी आहेत त्यांची, ती म्हणजे आपल्यासाठी हिमनग आहेत, पण त्यांच्यासाठी एक नुसता मैलाचा दगड होता, आपल्यासाठी तो हिमनग आहे, इतकी उत्तुंग ती शिल्प आहेत. मला असं वाटतं त्यांच्याबद्दल बोलताना की अभिषेकी बुवांकडे सगळं आलं असेल कुठनं, म्हणजे मग नंतर पुलंच्या एका लेखामधून उलगडा होतो की अभिषेकी म्हणजे काय, तर मंगेशी आणि तिकडे गोव्याकडे त्यांच्या आजोबांपासनं जे त्यांच्या खानदानी जे त्यांना एक वंशपरंपरांगत ज्यांना जो वारसा मिळालेला होता, जी कामं वाटून दिलेली होती, त्यानुसार त्यांनी काय करायचं असतं तर मंगेशीच्या मूर्तीवर अभिषेक करायचा असतो. तर हा अभिषेक करत करत मंगेशी पावला आणि मग हा स्वराभिषेक जन्माला आला, जितेंद्रिय असा स्वराभिषेक. त्यांचं नाव आजोबांच्या नावावरूनच ठेवलं गेलं, गणेश हे त्यांच्या आजोबांचं नाव आणि त्यांचंही नाव गणेश ठेवलं गेलं. आणि गणेश हा क्रिएशनची देवता आहे, ही नवनिर्मितीची देवता आहे. नवतेसाठी नवता आणि परंपरेचा बोजड अभिमान न बाळगणारा हा गायक परंपरा सांभाळून मला वाटतं आग्रा, जयपूर, आणखीन ग्वाल्हेर घराण्याची गायकी सशक्तपणे सांभाळून आणखीन आपलं एक असं योगदान देऊन त्यातनं नवीन नवीन अशा रचना त्यांनी आपल्यापुढे दिल्या. अगदी भावगीत वाटावं किंवा गझलसदृश्य वाटावं अशाही रचना त्यांनी दिल्या. हे बंध रेशमाचे मला वाटते कट्यार काळजात घुसली आणि ती पुन्हा निघालीच नाही बाहेर, कारण ते रक्तबंबाळ करणारी कट्यार नव्हती तर वाहवानी घायाळ करणारी कट्यार होती, कारण तो घाव सुगंधित होता, ती एक जखम सुगंधी केली, कारण संगीतकार मोगऱ्याचा चाकरमानी होता आणि तो मोगरा अजूनही फुलतो शांताबाईंच्या शब्दात. हे बंध रेशमाचेमध्ये ती काठ्यांची मैफल काटा ऋते कुणाला आक्रंदता तर कोणी ऐकूयात. ऋते कुणाला काटा ऋते कुणाला काटा ऋते Thank you.
कुणा